महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि त्यानंतर वेगवेगळ्या पक्षांच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाली इच्छुकांनी आपापल्या पक्षाकडनं तिकीट मागायला सुरुवात केली आहे काही जणांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे पण एकीकडं ही, ही, एकी ही निवडणूक आत्ता जाहीर झाली आहे पण निवडणूक जाहीर होण्याआधी महाराष्ट्रातनं आणि कोल्हापुरातनं एक उमेदवारी जाहीर झाली आणि त्यावेळी तो चर्चेचा विषय ठरला सगळ्यात आधी महाराष्ट्रात उमेदवारी जाहीर झालेली अर्थातच जनसुराज्य शक्ती पक्षानं आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी ही उमेदवारी जाहीर केली अर्थात संताजी संता बाबा घोरपडे यांची ती उमेदवारी आपल्यासोबत आहेत संताजीबाबा घोरपडे बाबा आपलं स्वागत आहे तर आता मी जसं उल्लेख केला की महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा तुमची उमेदवारी जाहीर झाली आणि ज्यावेळेस निवडणूक आयोगानं निवडणूक डिक्लेअर करण्याच्या आधीच जाहीर झाली आणि संताजी बाबा घोरपडे हे नाव करवीर मध्ये माहिती होतं कोल्हापूरमध्ये माहिती होतं पण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती कुठेतरी ते ठळक जाणवायला लागलं की अरे ही उमेदवारी कशी काय डिक्लेअर झाली किंवा जर करवीरचा जर विचार केला तर बऱ्यापैकी सर्वसामान्य लोकांच्या मध्ये संताजी बाबा घुरपडे हे ओळखीचे झालेत कारण गेल्या पाच सहा वर्षातलं तुमचं सामाजिक कार्य असेल आम्ही व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून माध्यमात काम बघितलंय तुमचं तर हे सामाजिक कार्य कसं तुमचं सुरू झालं आणि तुम्ही काय काय सामाजिक कार्य केली आहेत त्या माध्यमातन आजपर्यंत आमचं ट्रस्टच्या माध्यमातून गेले मी कॉलेज काळापासून आम्ही छोटे छोटे उपक्रम घेत राहिलो म्हणजे नेत्रदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल परत असे वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे मला वाटतं की कॉलेज जेवणापासूनच आम्ही कॉलेजच्या काळापासून मोठे म्हणजे नेत्रदान शिबिर कधी आम्ही एकदा घरी घेतलं माझ्या इथं किंवा आम्ही रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल जिथे काही गरजू जनावरांचे जे रस्त्यावर जाताना असायच्या त्यांचे कुठे कुठे अपघात व्हायचे किंवा त्यांची तब्येत बरी नसली मग आम्ही पांजरपूरचे डॉक्टर बागल साहेब असत त्यांना बोलवून त्यांना त्या जनावरांना नेऊन आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना औषध साठी लागणारे जे काही साहित्य असायचं ते सगळं आम्ही आणून देत मी असे सगळे उपक्रम चालू असायचे पण माझ्या ट्रस्टला आणि आम्हाला सगळ्या युवकांना काम करण्याची जी संधी मिळाली ती आम्हाला कोविडच्या काळामध्ये खरी मिळाली कारण कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन झालं त्यावेळेस लोक संभ्रम अवस्थेत होते की सगळ्यांनी घरी बसायचं होतं कुठेही बाहेर पडायचं नव्हतं त्यावेळेस आम्ही मुलांनी ठरवलं की म्हणलं आपण घरी बसून काय करायचं नाही म्हटलं आपण त्याच्यासाठी एक काम करूया म्हटलं जनजागृतीची गाडी फिरवू आणि त्याच्यासाठी मी एक ऑडिओ क्लिप तयार करून घेतली लोकांनी कोविड पासून काय काळजी घेतली पाहिजे आणि त्यावेळेचे तत्कालीन एसपी अभिनव देशमुख साहेब होते आणि प्रेरणा कट्टे मॅडम डीवायस होत्या त्यांना आम्ही एक पत्र पाठवलं आणि मी कॉल केले त्यांना की मला अशाशी मी ऑडिओ क्लिप तयार करतोय आणि आपल्याकडून कर जर पोलीस परमिशन मिळाली तर मी ही गाडी जनजागृतीची कोल्हापूर शहरातल्या प्रत्येक प्रमुख चौकांमध्ये आम्ही फिरवतो त्यांनी मला एक तासामध्ये पत्र दिलं आणि कोल्हापूर शहरातल्या प्रमुख चौकांमध्ये गाडी फिरवण्यासाठी मान्यता दिली तो मला सांगतो तो प्रवास असा आमचा सुरू झाला कि एकदा आम्हाला रस्त्यात मल्लीनाथ कलशेट्टी साहेब भेटले आणि अर्षित घाडगे साहेब भेटले त्यांनी आम्हाला सुचवलं की बाबा तुम्ही औषध फवारणीसाठी महापालिकेला छोटीशी काय मदत करू शकत असाल किंवा तुम्हाला युवकांना काय करायचं असेल तर तुम्ही करू शकाल आणि तुम्ही ते महापालिकेला आमच्या एक देणगीच्या स्वरूपात द्या आणि आम्ही त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीने करू तुम्हाला सांगतो आम्ही औषध फवारण्यासाठी काय करायला लागते साहेब तुम्ही आम्हाला सुचवा म्हटलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की पस्तीस लिटर पाण्यामध्ये एक किलो ब्लिचिंग पावडर घालून जिथं जिथं कोविडचा रुग्ण आढळेल त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला औषध फवारणी करावी लागेल बरं आम्ही ती सुरुवात केली पाठीवर अडकायचे चार शेती पंप घेतले आणि सगळीकडे औषध फवारणी सुरुवात केली तुम्हाला सांगतो तो औषध फवारणीचा उपक्रम एवढा जोरात चालू झाला आमचा की शेवटी आम्हाला त्या मुलांना एवढा त्रास व्हायला लागला आम्हाला नाही पिक पिक आम एक पिकअप गाडी बघावी लागली त्याच्यामध्ये आम्ही दोन हजार लिटरची टाकी बसवली आणि एसटीपी पी पंप घेतला आणि त्याच्यात हे सगळं ते मिश्रण तयार केलं ब्लिचिंग पावडरचं आणि जिथं जिथं फोन येईल तिथं पुढं आमची फुकारणीची गाडी जनजागृतीची आणि मागणी ही पिकअप गाडी आमची जायची आम्ही पस्तीस चाळीस मुलं जायचो जिथं जिथं फवारणी असेल एकेका बिल्डिंग मध्ये आठव्या आठव्या मजल्यापर्यंत जाऊन आम्ही फवारणी करायचो त्याला जवळजवळ तीन तीनशे मीटरच्या पाईप्स होत्या खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने तो उपक्रम पार पडला आणि एकदा मला गगन गगनबावड्याचे संगमेश साहेब तहसीलदार साहेब होते त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही गगन गगनबावड्यासारख्या ठिकाणी वेतवडे गावामध्ये रुग्ण आढळलेला आहे आणि जर तुम्ही आला तर फार बरं होईल आणि ग्रामीण भागामध्ये लोकांच्या फार भयभीत परिस्थिती बरोबर निदान तुमच्या त्या औषध फवारणीमुळे लोकांना एक थोडस मनातला थोडस भयभीत परिस्थिती म्हटलं साहेब आम्ही ग्रामीण मध्ये कधी आलेलो नाही पण आम्ही शहरी भागामध्ये करतोय त्यामुळे ग्रामीण मध्ये प्रयत्न करतो ते म्हणजे या लोकांच्या बाबतीत जे काय मनात त्यांच्या गैरसमज आहेत किंवा जी भीती आहे ती थोडीफार कमी होऊन जाईल तुम्हाला सांगतो साहेब आम्ही एका गावात त्या फवारणीसाठी गेलो तर पुढच्या गावचा पोलीस पाटील सरपंच आमच्या गाडीच्या मागे असायचे हु, आणि त्यांची विनंती की तुम्ही आमच्या बरोबर अशी एकशे तेवीस खेड्या खेड्यावाड्यांमध्ये आम्ही सगळं फवारणी करत तुम्हाला सांगतो खाली आलो कळ्यापासून पुढे त्यानंतर माझे मित्र आमदार महेश महेशदाचे त्यांच्या माध्यमातून मी पुण्याला गेलो होतो आणि पुण्याला गेला असता त्यांनी त्यांच्या कॉर्पोरेशन वॉर्ड मध्ये पन्नास पन्नास बेडचे कोविड सेंटर केले होते त्यावेळेस दादानी मला सांगितलं की तुम्ही हे फोटो व्हिडिओ घ्या अशी जर काही संकल्पना तुम्हाला कोल्हापूरात राबवायची झाली कोल्हापूरवरती अशी काही जर महामारी आली पुण्यासारखी त्यामुळे पुण्याला त्यावेळेला ते, ते खूप होत ना तर ते सगळे त्यांनी सगळे सेटअप उभे केलेले मी ते बघितले त्याचे फोटो व्हिडिओज घेतले आणि मी मग आमच्या डॉक्टर निंबाळकर मॅडम आहेत त्यांना येऊन मी तो कोल्हापूरला भेटलो मॅडमना आणि त्यांचे मिस्टर डॉक्टर संतोष निंबाळकरांना की म्हटलं असं मला कोविड सेंटर उभं करायचं आहे आणि आपण काय मदत करू शकाल मला कारण डॉक्टर शिवाय ते चालणार बरोबर ते म्हणले आम्ही नवरा बायको आणि आई वडील घरात चार डॉक्टर आहेत म्हणजे आम्हाला एक रुपयाची अपेक्षा नाही पत्र घेतलं या दोघांच्या कडून दौलत देसाई साहेब कलेक्टर होते साहेबांना जाऊन भेटलो साहेब म्हणलं मला असं असं कोविड सेंटर उभं करायचं आहे त्याच्यासाठी आपण काय मदत कराल तर मला म्हटले पहिली प्राथमिक गोष्टी आहे म्हणले आपल्याला डॉक्टरची व्यवस्था करायला लागेल संकल्पना खूप चांगली आहे कारण शासनाचे जेवढे डॉक्टर आहेत ते सगळे व्याप्त झालेले आहेत सगळ्यांना आम्ही ड्युटीज दिलेल्या आहेत त्यावेळेस मला वाटतं साहेब घे चोवीस चोवीस तास डॉक्टरांनी काम केले प्रचंड त्यामुळे म्हटलं आपल्याला प्रायव्हेट चे डॉक्टर्स मिळणार आणि हे आपण कशा प्रकारे करणार तर मी म्हणजे माझ्याकडे एक पत्र आहे आणि नवरा डॉक्टर आहेत आणि ते आपल्याला मोफत सहकार्य करायला तयार आहेत ते साहेबांना एवढं आवडलं तुम्हाला सांगतो की साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला महापालिकेचा आणि महसूलचा एक अधिकारी दिला आणि त्यांनी आम्हाला कोल्हापूर शहरामधले जेवढे काही मंगल कार्यालय असतील कॉलेजेस असतील तात्काळ मोकळी करून यांना जे पसंत पडेल आणि सोयीस्कर असेल असं द्या बरोबर त्यात आम्ही दोन मंगल कार्यालय बघितले आणि सायबर कॉलेज बॉईज हॉस्टेल बघितलं त्या सायबर कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये पंच्याहत्तर खुल्या होत्या आणि दोन मोठे हॉल होते त्या दोन मोठ्या हॉलमध्ये आम्ही ऑक्सिजन बेड तयार केले आणि पंच्याहत्तर खोल्यांमध्ये एका खोली दोघंजण राहतील अशी व्यवस्था बरोबर आम्हाला सुरुवातीला काय वाटलं दहावीस लोक येतील दहावीस लोक जातील पण तुम्हाला खरं सांगतो चौथ्या दिवशी आमच्याकडे अडचण स्पेशल होते आणि बघता बघता हा आठवडा कधी गेला आणि एकही दिवस आमच्याकडे ऑक्सिजनचा बेड असा मोकळा नव्हता आणि एवढं चांगलं चाललं देवाने कुठेही आम्हाला अडचणी येऊन दिली नाही रोजचे चाळीस सिलेंडर ऑक्सिजन लागायचे रोज सकाळी चहा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळी चहा बिस्किट रात्री जेवण रोज माझ्या घरी व्हायचं आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने तो उपक्रम पार पडला तुम्हाला सांगतो ना कधी आम्हाला असं संकल्पनेत आलेलं नव्हतं आम्हाला वाटलं होतं काय छोटं मोठं चालेल हे म्हणून हु, पण एवढं चांगलं चाललं आणि त्याच्यामध्ये जी नाती मिळाली आणि दोन वर्ष देवानी संधी दिली आम्हाला काम करण्याची जे सख्खी नाती जेवढी जुळले नाहीत तेवढे त्या कोविड मध्ये घरचे संबंध ते, ते आजपर्यंत आज मला कोविड नंतर फरार करायला लागला नाही बरोबर झाले नाही नक्कीच ते होऊ शकतं कारण तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं ते एक आपण म्हणू की माध्यम झालं इनडायरेक्टली बरोबर की एक असं संकट आले आणि त्यावेळेस संकटात जो माणूस मदत करतोय त्याला कुणीही विसरत नाही ऍक्च्युली ते काय म्हणतो आपण देवासारखं धावून आलेलं आणि त्या कोविड सेंटरमध्ये ज्याचा सिटी स्कोर पाच असल्यापासून बत्तीस स्कोर असणारा सुद्धा पेशंट आमच्याकडे ऍडमिट असायचा म्हणजे एक सुद्धा पेशंट असा नव्हता हो की नॉन सिमटमॅटिक आहे बरोबर जरा असं त्याला काही इन्फेक्शन आहे सगळे सिमटमॅटिक होते तिथे रक्ताच्या बाटल्या सुद्धा लावल्या म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं कोविडचा आमचा तो सेंटर चांगलं उपक्रम ठरला आणि ते यश आम्हाला आणि त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये चांगल्या कार्य चालू झालं ते समाजकार्याचा एक फार मोठा आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून उपक्रम नक्कीच आणि आता मी तुम्हाला विचारतो की तुम्ही जसं की आता समाजकार्यात कार्यरत आहातच गेली खूप वर्ष तुम्ही जसं सांगितलं की कॉलेज जीवनापासून ही समाजकार्याची आवड तुम्हाला आहे पण त्याकडनं आता राजकारणाकडे तुम्ही आहे त्याबद्दल काय सांगाल आता राजकीय प्रवेश तुमचा झालेला आहे एंटर तुम्ही झालेला त्या विधानसभेच्या निवडणुकीत काय सांगाल त्याबद्दल खरं तर तुम्हाला सांगू का मला राजकारणाच्या विषयी माझा हा प्रवास कसा जाईल हे मला संकल्पनेत नव्हतं बरं पण मी काय करत असत कायम की माझे मित्र आमदार महेश लांडगे असतील विनय कोरे साहेब तर माझे गुरुवारीच आहेत ते बरोबर ते काय मला अधिवेशनात बघत असायचे साहे साहेब अधिवेशनात येतो काय मंगेश चव्हाण साहेब चाळीसगावचे असे बरेच आमचे ग्रुप होता तो महेश दादाच्या मुळे माझा चांगला सगळ्यांचे कॉन्टॅक्ट झाले मग मी जाताना जा यांच्या पीए कडून वगैरे शिकलो की बाबा आपण कसे प्रस्ताव तयार करायचे कसा निधीची मागणी करायची तो मला सांगतो मी जाईल त्यावेळेस एक दहा पंधरा ठराव घेऊन जायचं प्रयत्न तर ला। करत राह जनतेचा पैसा ह्या जनतेत आला पाहिजे आणि कशा पद्धतीने आणता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करत असायचो कुटुंब दादाची मदत लागली मला कोणी साहेबांचं कधी पत्र लागलं तर मी जायचं तिथं साहेब मला एक पत्र द्या तुम्ही अमुख्या मंत्र्यांना भेटा माझ्यासाठी जरा विनंती करा आपल्या मतदारसंघासाठी मी निधी मागणी करतोय तुम्हाला सांगतो साहेब म्हणजे हा प्रवास माझा असा चालू असायचा सारखी माझी तळमळ धडपड काहीतरी कामाचं हे हे सगळं सतत विनेकोरी साहेब बघायचे आणि एक दिवशी नागपूरच्या अधिवेशनात मला विनेकोरी साहेब म्हणले की संताजी म्हणले तुमची ही जी तळमळ चालू आहे म्हणले एक ना एक दिवस म्हणले मी बघतोय तुम्हाला सकाळी नऊ ला जरी आलो तर विधानभवनात तुम्ही आलेला असताय संध्याकाळी आठ वाजले तरी तुम्ही विधानभवनात आहे म्हणजे हे जे काय ज्याच्यामध्ये एक काम करण्याची शैली असते ना ती एक दिवस तुम्हाला एका चांगल्या पदावरती एवढंच सांगतो म्हणले तुम्हाला आणि तुम्हाला शुभेच्छा माझ्या मी पण दोन मिनिटं थक्क झालो की व विन कोरे साहेब आमच्या भागातले पण साहेबांनी एवढी चांगली ही दखल एवढ्या बारकाईनं माझ्याकडे बघितलं बरोबर तर मला खूप आनंद वाटला त्या गोष्टीचा मग एक दिवशी काय झालं मी राम मंदिर करायचं संकल्पनात घेतलं आणि त्याचा रथ तयार करून आपण म्हटलं अख्ख्या मतदारसंघातीड फिरवू म्हटलं कारण म्हणलं प्रत्येकाला अयोध्याला जाणं शक्य नसणार बरोबर त्या म्हणलं त्याची प्रतिकृती तयार करून आम्ही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये सगळा सेटअप केला दोन ट्रॉल्या तयार केल्या आणि तुम्हाला सांगतो त्या राम लक्ष्मण सीता बजरंगबली अशी त्या मूर्त्यांची स्थापना केली आम्ही त्या उद्घाटनाला विनयपुरे साहेबांना मी बोललो होतो आणि विनयपुरे साहेब आले त्यावेळेस त्यांनी भाषणात डायरेक्ट बोलून गेले सावकर साहेब की संताजी म्हणले तुमचं आजपर्यंत केलेलं सामाजिक कार्य हे मी खूप चांगल्या पद्धतीनं बारकाईनं बघत आलेलो आहे आणि करवीर साठी एक नवा चेहरा म्हणून तुम्ही येणाऱ्या विधानसभेसाठी एक माझ्या रणांगणात या म्हणले मी तुमच्या पाठीशी उभा राहीन आणि तुम्ही एक करवीरचा नवीन चेहरा म्हणून संघाचं प्रतिनिधित्व कराल अशी माझी अपेक्षा आहे मला वाटलं साहेबांनी ते भाषणात बोलून गेले साहेब पण म्हणलं एवढं काय साहेबांनी का मनावर घेतलं नसावं आम्ही दुसऱ्या दिवशी रथाची सुरुवात केली म्हणलं गेलं आता आपण परत साहेबांशी कधीतरी परत एकदा भेट घेऊन विषयावर चर्चा करू बरोबर पण साहेबांनी तो रथाचा माझा उपक्रम बघितला आणि तुम्हाला सांगतो रथ आम्ही काढला होता आठ दिवसासाठी पहिला भीती होती राम मंदिर रथाची कितपत लोकांना मान्य पडेल पड़े, कसं होईल पब्लिक येईल का नाही तुम्हाला सांगतो दोन गावं गेलो आम्ही पहिला नंदीवाली वसाहत गेलो कोपाड्याच्यातन मुलांना म्हटलं आपण एक दोन तीन गावं बघू अंदाज घेऊ नाहीतर म्हणलं रथ आणून परत लावून टाकू तुम्हाला सांगतो पडळमध्ये गेलो जसे जसे गावांमध्ये गेलो येवलोज वगैरे असा प्रतिसाद मिळायला लागला की ज्या गावांमध्ये आम्ही प्रस्तावित केलेली वेळ होती संध्याकाळी आठ ची येतोय त्या गावात आम्ही दहा वाजता पोहोचायला लागलो लोक रस्त्यावरती आरतीची ताटं घेऊन थांबलेली असायची महिला घागरीनं पाणी घेऊन उभ्या एवढा प्रचार चांगला मिळाला ते आठ दिवसाचा बत्तीस दिवस आमचा कार्यक्रम चालला आणि मग शेवटी आम्ही बाजार भोगाव मधून माघारी येत असताना विनयगुरी साहेबांचा फोन आला संताजी म्हणले कोलिक पडसाळीतून मला फोन यायला लागलेत आणि तिकडच्या भागामध्ये तुम्ही रथ न घेऊन जाणं योग्य नाही म्हणले तिथल्या लोकांना पण रथाचे दर्शन घ्यायची अपेक्षा आहे आणि तुम्ही रथ तिकडे घेऊन जावा तुम्हाला सांगतो तिथे रथ घेऊन गेलो आणि रथाची सांगता झाली सांगताच्या दिवशी सावकार साहेब म्हणले की संताजी आता थांबून चालणार नाही आहे तुम्हाला आता ही सुरुवात करायची आहे म्हणजे तुम्हाला खरं सांगू का माझ्या समाजकार्याची पूर्णपणे तळमळ तळमळजी काय विनेकोरे साहेबांनी बघितली आणि त्यांनी तुम्हाला सांगतो मला उमेदवारी घेण्यासाठी माझी उमेदवारी घोषित करण्यासाठी कोणताही विनम न लावता साहेबांनी एक दिवशी माझी विधानसभेची घोषणाही केली आणि या निधीसाठी मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की महेश लांडगेंचे माध्यम असेल किंवा विनय कोरे साहेबांच सा माध्यम असेल मला देवेंद्रजी फडणवीस साहेब रवींद्र चव्हाण साहेब गिरीश महाजन साहेब यांचं सा फार मोठं मोलाचं कौशल्य लाभलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील माझ्यासाठी खूप चांगले प्रयत्न करून जो मला आज करवीर तालुक्यामध्ये माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता एक पंचवीस कोटी रुपयाचा निधी जरी मी आणण्यात यशस्वी झालो म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे या सर्व दिग्गज नेत्यांचे मी मनापासून एकदा आपल्या या माध्यमातून आभार पण देखील कारण नक्की माझ्यासारख्या सर्वसामान्यांवर एवढा विश्वास ठेवून आणि हा निधीचा माध्यम दिला ते खूप मला अगदी म्हणजे यशाच आहे आता तुम्ही मगाशी बोलताना तुम्ही उल्लेख केला की तुम्ही विधानभवनामध्ये अधिवेशनात तुम्ही सहभागी व्हायचा आणि त्यावेळेस मला वाटतं की एक राजकारणी म्हणून तुम्ही ज्यावेळी एंटर करताय कुठली राजकीय पार्श्वभूमी तशी मागे नसताना म्हणजे आपण असं म्हणू की जे वडिलोपार्जित राजकारण आलेलं वेगळं आणि असं अभ्यासातन आलेलं समोर वेगळं आणि तुम्ही विधानभवनात जे तुमचा वावर होता त्याचा तुम्हाला कसा फायदा होतोय आता म्हणजे तुम्ही जे अधिवेशनात सहभागी व्हायचा त्याचा काही फायदा होतोय तुम्हाला कशा पद्धतीनं होतोय फायदा फायदा म्हणजे कसा आहे तुम्हाला सांगा शिकायला मिळालं हु. मला खूप म्हणजे कशा पद्धतीनं तिथं कार्यपद्धत असती बरोबर आपण कशा पद्धतीनं तिथं काम केलं पाहिजे त्याचा कॉन्फिडन्स बरोबर आपली मांडणी कशी असली पाहिजे तालुक्याचं एक प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही काय करू शकताय हु. तिथं त्याच्यात किती काही गोष्टी असतात बरेच बारकावे असतात बर नुसतंच जाणे आणि नुसतंच येणे हे एवढं सोपं नाही आहे पण त्याच्या पाठपुरावा त्याच्या पाठीमाग लागणे त्या गोष्टीसाठी त्या अधिकाऱ्यांना भेटणे म्हणजे बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या मला हे सांगायचं आहे की बऱ्याच वेळेला असं होतं की आमदार झाल्याशिवाय तिथंपर्यंत माणूस जात नाही बरोबर म्हणजे विधानभवनात आमदार झाला तरच तो निधीची मागणी कशी करायची किंवा त्यासाठी काय काय जी प्रोसेस आहे ते आमदार झाल्यानंतर कळते मला वाटतं की तुम्ही आमदार सगळी प्रोसेस प्रॉपर शिकलाय असं म्हणायला काय हरकत नाही शंभर टक्के मी शिकलो त्याचं म्हणजे ते अगदी मी खूप बारखाईनं शिकलो ते आणि ती मला एक चांगली संधी या सर्व दिग्गज नेत्यांनी मला दिली त्यामुळे मी हे शिकलो तुम्हाला सांगतो आणि शिकण्यासाठी मला चांगलं हे मिळालं तुम्हाला खरं सांगू का निधी मागणं हे प्रत्येक युवक असेल किंवा महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्तीला अधिकार असेल म्हणजे माझ्या संकल्पनेत असं आहे की मी एकटाच नाही हो निधी हा कोणाचा आहे निधी हा जनतेचा पैसा बरोबर जो तुम्ही आम्ही राहत्या घराचा फाळा भरतो उत्पन्नावरती कर भरतो तोच पैसा वरती जातो आणि तोच मूलभूत सुविधा म्हणून जनतेकडे येतो बरोबर त्यात माझ्यासारख्याने मी काय जो निधी आणलाय माझ्या घरात आणलेला नसेल हा निधी जनतेचा आहे त्यात मी खरं सांगू आजपर्यंत जेवढा निधी आणलेला आहे मी त्या निधीचं मी उद्घाटन स्वतः कधी नारळ पहिला फोडलेलं नाही कारण एका ज्येष्ठ व्यक्तीला घेऊन त्या गावातला मी नारळ फोडतोय आणि नंतर पन्नास नारळ ठेवतोय बरोबर कारण पैसा कोणाचा आहे जनतेचा जनतेचा आहे त्यात माझ्यासारख्यानं पांढरा शर्ट घालून न्यायचा मला नाम ओढायचा फेटा बांधायचा महिला नेऊन मला ओवाळायचं जणू की मी माझ्या खात्यावरचे पैसे आणून मी भरलेत आणि ह्या गावाचा विकास करतोय अशी माझी संकल्पना नाही आहे लोकप्रतिनिधी म्हणून निधी आणणं हे काम करणं हा एक भाग झाला तरी मला असं वाटतंय की ह्या तालुक्यासाठी एकंदरीत अभ्यास केला खूप मोठे प्रोजेक्ट आणून येणं आवश्यक आहे तेव्हा या तालुक्यासाठी आज आमचं एवढं दुर्दैव आहे की एक सुद्धा क्रीडा संकुल नाही आहे बरोबर आज एवढा मोठा मतदारसंघ असून देखील मी बघितलं महाराष्ट्रात मुंबई सारख्या ठिकाणी एक सुद्धा उच्चस्तरीय अधिकारी आमच्यातला नाही आहे बरोबर कारण याच्या मागे तुम्हाला सांगतो मी मंत्रालय सगळा फिरलो त्या मंत्रालयामध्ये बघितलं की अधिकारी वर्ग सगळा युपी बिहार हरियाणा पंजाब इकडची सगळी भरलेली बरोबर आमच्यातली मुलं अर्धा अर्धा टक्का ते अर्दा एक टक्का आहे त्यामुळे साहेब मी खूप बारखान्यात त्याचा अभ्यास करून मी माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून एक हजार मुलं आणि हजार मुलींच मोफत एमपीएससी यूपीएससी मार्गदर्शन केंद्र चालू करतोय आज त्या मार्गदर्शन केंद्र नुसतं नाहीये त्यात मी वसतिग्रह करतोय त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था म्हणजे वसतिग्रह आलच त्याच्यात त्यांची खानावळ त्यांच्यासाठी वर्ग आणि त्यांच्यासाठी ग्राउंड करतोय म्हणजे हे जे माझे प्रयत्न सध्या सुरू आहेत एक हजार मुली आणि हजार मुलांसाठी चालू आहेत तुम्हाला सांगतो साहेब आमच्यातल्या मुलांच्यात प्रचंड कौशल्य आहे कारण पण त्यांना चांगले मार्गदर्शन केंद्र नसल्यामुळे आपली मुलं माग राहिले प्लॅटफॉर्म गरजेचं आर्मी भरती होतात मंत्रालय क्लार्क होतात तलाठी होतात पीएसआय होतात पण एक सुद्धा मुलगा डीवायसपी होत नाही कलेक्टर होत नाही किंवा तहसीलदार होत नाही दोन हजार मुलांपैकी एक दोन अडीचशे मुलं तरी उच्चस्तरीय अधिकारी म्हणून तिथं पास होतील आणि कसं आहे माहितीये आपण जर चालना दिली ना मुलं खूप चांगल्या पद्धतीने आणि त्यात मी अशी संकल्पना ठेवली की रविवारी आई वडिलांनी एक तासून भेटायचं मोबाईल वगैरे आत त्यांना बरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आई वडील बघतील आपला मुलगा किंवा मुलगी काय करते बरोबर म्हणजे माझ्या एक संकल्पना आहे या तालुक्यात खूप वेगळ्या काम करायचे बरोबर म्हणजे मला रस्ते आणि गटरी सोडून काहीतरी वेगळ्या तालुक्यात नक्कीच आता तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही कोविड मध्ये शहरापासून सुरुवात केली कामाला बरोबर पण शहरापासून सुरुवात केली आणि आपला जर जिल्हा बघितला तर प्रचंड मोठा आहे मग ह्याच्यात तुम्ही करवीर विधानसभा मतदारसंघाची निवड का केली करवीर विधानसभाची निवड करण्यामागचं कारण असं होत की मला ट्रस्टच काम हे चालू करण्यासाठी सतत चालू करण्यासाठी मला कोल्हापूर शहरातल्या सगळ्या चांगल्या डॉक्टर्स लोकांनी के रिक्वेस्ट केली होती बरोबर की तुम्ही खूप उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि तुम्ही चांगलं काम करत राहाल आणि तुमच्यावर जी पावन साठ पोरले त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती होईल बरोबर तुम्ही दवाखाना चालू तुम् करा मी म्हणून माफ करा म्हणलं मी माझं शिक्षण झालेलं आहे मला पण काही जाणार नाही तर ते म्हणले की आम्ही तुम्हाला जण तुम्हाला आहोत आणि तुम्ही मी गगन बोडाला जात असताना आमच्या दादासाहेब सरांच्या मुलग्याच एक कपड्याचं दुकान आहे तर रोहित मागची जागा कोणाची आहे रोहित म्हणले ते अगदी तुमच्या जुन्या घराशी संबंधित आहेत आणि तुम्ही जरा एकदा भेटा खूप चांगली व्यक्ती आहेत तुम्हाला खूप चांगलं सहकार्य करतील मी त्यांना भेटलो ते आले त्या व्यक्तीने तुम्हाला सांगतो साहेब म्हणजे माझ्यासाठी आश्चर्याचे किल्ले आणून दिली म्हणजे ही किल्ले ठेवू म्हणले तुला जे काय करायचं असेल ना तू चालू कर आणि सहा महिने झाल्यानंतर तुम्हाला बरोबर आहे तुला इथं आतमध्ये काय करायचं ते कर म्हणलं काका मी फक्त गोड्याला चालू आहे म्हणलं जाता तसंच थांबलोय म्हणलं आणि मी बघून आणि होईल ना विचारण्यासाठी मी सांगतोय म्हणून हे ठेवा म्हणले तुम्ही काम चालू करा थे थे। हो मी सगळ्या कोल्हापुरात डॉक्टर्स लोकांना बोललो सगळे सगळे डॉक्टर्स लोक आले तुम्हाला समजा त्या डॉक्टर्स लोकांनी आतलं जे काही इंटरनल चेंजेस होते ते सगळे आर्किटेक्टचं काम केलं म्हणलं तर काही हरकत नाही बरोबर आणि माझ्या आयुष्यात मी विचार केला होता की मी दवाखाना या क्षेत्रात जाईल बरोबर आणि चांगल्या कोविडच्या पेशंटच्या आशीर्वादामुळे पहिल्या सहा महिन्यामध्ये मला महात्मा फुली योजना सुद्धा मिळाली आणि ती योजना त्या तालुक्यातलं पहिलं महात्मा फुले योजनेतलं हॉस्पिटल करवीर तालुक्यातलं मी चालू करण्यात यशस्वी कोपारडे येतो विजन मल्टीस्पेशालिस्टल मी विजन हॉस्पिटल सुरू करण्यामध्ये यशस्वी तुम्हाला होतो म्हणजे माझी कुठलीही मेडिकलची पार्श्वभूमी नसताना देवाने एक मला ते आता तुम्ही या निवडणुकीत उतरलाय तर एक आपण म्हणू की ज्या वेळेस आपण निवडणुकीत उतरतोय त्यावेळी लढत ही शंभर टक्के होणार होणार विरोधी उमेदवारही असणार आहेत आता जर आपण बघितलं तर जनसुराजची शक्ती महायुतीशी संलग्नच आहे असं संपूर्ण महाराष्ट्रातलं चित्र पाहता आता महायुतीतून चंद्रदीप नरके जे माझे आमदार आहेत ते इच्छुक आहेत तर त्यावेळी तुमच्या दोघांच्या मध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते का काय होऊ शकते आता कसं आहे साहेब मी तर ह्याच्यामध्ये अगदी पूर्णपणे पुढे गेलेलो पुर् आहे बरोबर म्हणजे थांबणे हा काही विषय राहिलेला नाहीये आणि या उमेदवारीची पूर्वजपणे पूर्वस्व सगळी सर्वस्व जबाबदारी ही विनयकुरी साहेबांनी उचलली साहेबांनी मला एकच सांगितलं आहे की तुम्ही ह्या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नका बरोबर मी जे काय आहे ते मी बघण्यास समर्थ आहे बरोबर त्यामुळे तुम्ही उमेदवारी मिळेल नाही मिळेल हे काही डोक्यातून काढून टाका बरोबर काही जरी झालं तर जन स्वराज्याचा उमेदवार म्हणून आपण तिथं निवडणूक ही लढवणार आहोत ते मी जे काय बोलायचं आहे ते एकनाथ शिंदे साहेबांशी बोलून घेईन आणि फडणवीस साहेबांशी बोलून घेईन आणि काही वरिष्ठ पातळीवर असतील त्या माझ्या मी चर्चा करून घेत राहत नक्कीच तुम्ही फक्त म्हटले की तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल तुम्ही प्रयत्न करा लास्ट टाइम पण त्यांनी एका भाषणात किंवा मेळाव्यात ते बोललेच होते की आमची उमेदवारी फायनल आहे आणि आमचा उमेदवारी फिक्स आहे होय होय तर आता असं मी तुम्हाला विचारतोय की त्यांनी ज्यावेळेस पहिल्यांदा उमेदवारी डिक्लेअर केली त्यावेळेस तुमच्या भावना काय होत्या माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रसंग असा होता की तो माझ्यासाठी एक शॉक बसल्यासारखं होतं मला की मला ही जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे की माझ्या फक्त प्रामाणिक एक समाजकार्य आणि हे तळमळ बघून साहेबांनी केलं कुठेही साहेबांच्या वडिलोपार्जित माझ्या घराशी जुने संबंध किंवा माझे त्यांच्या घराशी संबंध असे काही नाही पण साहेबांची पारदर्शकता साहेबांचं जर सगळी निरीक्षण बघितलं आपण तर एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी आज ही संधी उपलब्ध करून दिली नाहीतर साहेबांनी जर ठरवलं असतं तर आणि कोणालाही साहेबांनी ती उमेदवारी दिली असते इच्छुक त्यांच्याकडे पण भरपूर असते पण साहेबांनी जे अगदी ग्राउंडला काम करणारा आणि तळमळीचा कार्यकर्ता म्हणून त्याबद्दल मी साहेबांचे मनापासून आभार आणि आयुष्यभर त्याचे केलेले उपकार मी कधी विसरू शकणार नाही नक्कीच आता ना। तुम्ही मगाशी जसं सांगितलं की सामाजिक कार्यात तुम्ही अग्रेसर आहातच पण आम्ही मागच्या काही वर्षांमध्ये बघतोय की महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत तुम्ही बरेच उपक्रम पण राबवले त्याबद्दल काय सांगाल ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटल उभं केलं त्यानंतर माझ्या सतत डोक्यात काय तरी समाजकार्याच्या दृष्टिकोनातून सुरू असायचं म्हणलं आपण करवीर मध्ये करवीर महोत्सव भरवण्याचा आपण उपक्रम लागू तुम्हाला सांगतो त्या करवीर महोत्सवची स्थापना केली त्याच्यामध्ये महिला बचत मोफत स्टॉल दिले साडे चारशे बचत गटांना आम्ही मोफत स्टॉल दिले ऐंशी बांशी मध्ये स्टेज केलं झोपाळी पाळणी लावली तुम्हाला सांगतो पहिला होती लोकांना हे कितपत मान्य होईल बरोबर बरोबर पण तुम्हाला सांगतो पहिल्या वर्षी महिलांनी एवढा चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला दुसऱ्या वर्षी साडेसातशे बचत गट स्टॉल त्यात सहभागी झाले तिसऱ्या गोष्टी साठी तुम्हाला सांगतो साडेनऊशे महिलांनी नाव नोंदून गेलेले म्हणजे त्यात तो खेळ पैठणी असेल जाती वर्ष मेकअपच्या स्पर्धा असतील डान्स कॉम्पिटिशन असेल वेगवेगळे असे पारंपरिक कार्यक्रम चार दिवस त्याच्या वाटतं कलागुणांना वाव देण्याचं व्यासपीठ महिलांच्या कलागुणांना ज्या काय त्यांच्या उत्पादित केलेल्या मालाची विक्री व्हायला एक त्यांना साधन्यता निर्माण बरोबर बेसिकली काय असते की आपल्या खेडे गावात एकतर महिला शेतात जातात बरोबर किंवा फार फार तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्या महिला नोकरी करत असतात म्हणजे त्या एवढ्या खुश होत्या की माझ्या स्वतःचे पैसे माझ्या कष्टाचे पैसे बरोबर त्यांना फार मोठा अभिमान होता आणि एकदम आनंदित होत्या त्या म्हणजे त्यांच्या ज्या बाईट्स आहेत आमच्याकडे ज्या काही त्यांनी प्रतिक्रिया आम्हाला लिहून दिल्या बरोबर की त्यांना जसे अनुभव आले त्या कार्यक्रमाचे कारण काय होते ग्रामीण भागातल्या महिला शहरामध्ये येऊन सहभागी होत नाहीत बरोबर बरोबर त्यांना आम्ही तिथं जवळ सगळी व्यवस्था केली होती त्यांची राहण्याची पण व्यवस्था केली होती काही महिलांची खूप त्यांनी आनंद घेतला खूप आनंद आणि भरभरून आम्हाला त्या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला तुम्ही तुमच्या चॅरिटीचं नाव व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट ठेवलंय आता मी तोच शब्द पकडतोय व्हिजन तुमचं करवीर विधानसभा मतदार संघातलं विकासाचं काय व्हिजन आहे तुमच्या डोक्यात मला ह्या तालुक्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला सांगतो रस्ते आणि गटरी सोडून ज्या काही वेगळ्या संकल्पना आहेत मला ह्या तालुक्यात राहा या तालुक्यामध्ये आजपर्यंत जर सातारडी सारख्या ठिकाणी बघितला तर एकच नागरिक स्पिनिंग मिल आहे बरोबर त्याच्या व्यतिरिक्त एकही मोठा प्रोजेक्ट नाही बरोबर उद्योग नाहीच आहे काही उद्योग नाही आहे कारण तिथल्या मुलांना रोजगारासाठी कोल्हापूरला यावं लागतं मुलांना एक चांगलं स्थान स्वतःच्या आयुष्यात निर्माण बरोबर रोजगाराच्या संधी मिळणं महत्वाचं रोजगाराच्या संधी निर्माण होणं कारण तो भाग सगळा सदन आहे बरोबर तिथं सगळी शेती सदन आहे रोज उठून कोणाचंही लोकप्रतिनिधीकडे काही काम नाही बरोबर म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीनं लोकांचं घराचं चालू आहे पण तिथे रोजगाराच्या दृष्टिकोनातून खूप असा वंचित भाग आहे आणि त्या भागात जर बघितला तुम्ही तर गगनवाडा एक तालुका असा आहे एक छान मोठं पर्यटन स्थळ आहे जे भारतातला दोन नंबरचा पाऊस होतो एक नंबरचा चिरापुंजी लावतो दोन्ही घाटामधून सह्याद्री दिसते गगनगिरी महाराजांचं मठ आहे पळसंब्याचं पांडवकालीन मंदिर आहे मोरजई मंदिर आहे आमच्याकडं आज महालक्ष्मीच्या कृपेनं येणार पर्यटक हे भारतातून येतं जे आज त्यांना कोल्हापूरमध्ये बघण्यासाठी ज्योतिबा पन्हाळा आणि रंकाळा आणि जास्तीच कलेरी मठ आहे बरोबर पण आमच्याकडे तुम्हाला सांगतो गगनबाडा एक दडलेलं मस्त ता पर्यटन स्थळ आहे जर त्याला चांगला उजारा दिला तर हेच पर्यटक कोल्हापूरला येणार त्या गगनबाडा येऊ शकतो म्हणजे आज तुम्हाला सांगतो दुर्दैव आहे आमच्या या तालुक्यामध्ये एक सुद्धा क्रीडा संकुल नाही आहे बरोबर एक क्रीडा संकुल नाही आहे जर आज तुम्ही बघितला कुस्ती हा मातीतला खेळ आपल्या बरोबर आज मोठे मोठे आज जे काही पैल अधिकारी झाले जे काही का मंत्री झालेले आहेत जे काही आमदार झाले आहेत ते पूर्वी पुण्याचे लोक आपल्याकडे तालमीला होते आज मुरलीधर मोळ साहेब जर बघितला बरोबर ते पूर्वी तालमीला कोल्हापूरला होते महेश लांडगे आमदार हे पूर्वी तालमीला कोल्हापूरला होते जेवढी नावं मला माहिती की क्रीडा क्षेत्राचा वारसाच कोल्हापूर मधन कोल्हापूर आपल्या मातीतला खेळ आहे असं मी सगळं आज तो खेळ सगळ्याने दिला बरोबर जर आपल्याकडे बघितला जर चांगले सगळे जे पैलवान आहेत ते सरावासाठी पुण्याला जातात म्हणजे ही सगळ्यात फार वाईट परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो ह्यात काय झालंय माझे म्हणजे या, या तालुक्यामध्ये आहेत ना रस्ते आणि कटरी यांच्यावरती जे काही राजकारण झालेलं आहे त्याला सोडून दुसरं पण मला काहीतरी करायचं आहे या तालुक्यामध्ये आणि पारंपरिक कसं झालंय तुम्ही त्या गटाचं जे काय राजकारण नक्कीच आता तुम्ही ही निवडणूक लढवताय तर ही निवडणूक लढवत असताना सर्वसामान्य जो युवक आहे तरुण आहे त्याला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मी युवकांना एवढा संदेश दे जे काय समाज कार्याच्या जोरावरती करत आलेलो आहे आणि इथून मुळे मी काय करू इच्छित आहे हे सगळं जर त्यांनी बघितलं तर युवकांनी माझ्या पाठीशी उभं राहावं आणि येणाऱ्या विधानसभेला मला एक संधी द्यावी आणि प्रत्येक युवकानं खालच्या पदाच्या परीक्षा न देता उच्चस्तरीय होण्यासाठी टाकावं त्यांना आहे आणि प्रचंड कौशल्य चांगलं काम करण्याचं आहे बरोबर आणि मला विश्वास आहे शंभर टक्के ही मुलं चांगलं कार्य आणि चांगलं काम या तालुक्यात करू ता शकतील नक्कीच आता तुम्ही एक उमेदवार म्हणून ही निवड निवर्ण, या निवडणुकीला सामोरे जात आहेत तर प्रचारासाठी तुमचे काय ठळक मुद्दे असतील प्रचारासाठी माझे जे मुद्दे आहेत मी मग तुम्हाला सांगितलं माझं क्लिअर आहे की एमपीएससी युपीएससी मार्जिन केंद्र आज त्या तालुक्यासाठी एक पर्यटन स्थळ असेल किंवा रोजगाराच्या दृष्टिकोनातून आज मी माझे मित्र आमदार महेश दलाडगे त्यांच्या माध्यमातून काही दोन चार मोठ्या प्रोजेक्ट्या मुट कंपन्यांवर चर्चा चालू आहे जे मला आज या तालुक्यासाठी आणण्याची माझी धडपड सध्या सुरू आहे okay. माध्यमात ते आणण्यामध्ये मी यशस्वी होणार याची मला खात्री आहे कारण मला एवढंच मला सांगायचं आहे की बालिंगच्या पुढे एक सुद्धा मुलगा नोकरीसाठी जाता कामाने तो फर्स्टिसला गेला किंवा त्याला पुण्याला जावं लागतं हे दोनच ऑप्शन आपल्या कोल्हापूरमध्ये बरोबर दुसरं काही नाही त्यांना कोल्हापूर सोडून पुण्याला जावं लागतं बरोबर ते पुण्याला न जाता त्यांना आपल्या इथं तालुक्यातच रोजगार मिळावा हा एक माझा प्राधान्यानं okay. uh, so, आता आमच्या बरोबर गप्पा मारताना बरेच असे मुद्दे लक्षात आले की तुम्ही एक आउट ऑफ द वे आपण म्हणूया जे मळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात तुम्हाला एक वेगळी वाट निर्माण करायची या सगळ्या आपल्या चर्चेतनं मला जाणवते नक्कीच तुमचे जे व्हिजन आहे ते क्लिअर आहे आणि मला वाटतं की करवीर मतदारसंघासाठी एक नवा आश्वासक चेहरा मिळतोय की ज्यांचं करवीर मतदारसंघाच्या विकासामधलं जे व्हिजन आहे ते अगदी क्लिअर आहे आणि त्यांनी जसं मगाशी सांगितलं की रस्ते गटर्स हे पारंपारिक जे दरवर्षी बोलल्या जाणारे किंवा दर, दर पाच वर्षांनी बोलले जाणारे विषय आहेत त्याच्यात काही बदल झालेले नाही सो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला विकासाचं एक वेगळं मॉडेल म्हणू आपण बनवायचं रस्ते आणि गटरी ह्याच्यावरती जे काय तालुक्याचं राजकारण चालू आहे त्याला कुठेतरी आळा देऊन आणि काहीतरी पारंपरिक नुसतं ह्या गटातटाचं राजकारण चाललेलं आहे ह्यातच सगळी लोक जी व्या, म्हणजे व्याप्त झालेली आहेत ना मला काहीतरी त्यातनं वेगळं करून दाखवायचं नक्कीच म्हणजे आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी खूप चांगलं काम केलंय मला कोणाची टीका याच्यात करायची नाही बरोबर त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचं कार्य पण चांगलं झालेलं आहे पण मी माझ्या संकल्पना या तालुक्यात काहीतरी वेगळ्या घेऊन आलोय नक्की ज्या मला या तालुक्यात राबवायच्या त्यासाठी मला जर ही संधी मिळाली तर शंभर टक्के या तालुक्यात चांगलं काहीतरी सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने मी हे काय करून दाखवण्यात यशस्वी होणार आहे नक्कीच जसं की आपल्याला संताजी बाबांनी सांगितलं की एक वेगळं व्हिजन एक वेगळी भूमिका ते मांडतायत तर तुम्ही आत्ता आमच्यासोबत खूप छान गप्पा मारल्या आणि नक्कीच तुमचं व्हिजन लोकांपर्यंत पोहोचेल असा विश्वास व्यक्त करतो आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुम्ही आमच्या सोबत जुळला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार अभार साहेब थँक्यू